आजचा माझा हा लुक आहे आणि आज आम्ही चाललो आहोत आज गणेश चतुर्थी मुलीला होते आणि ते होत आहे आम्हाला. अरे छान दिसतंय पण थँक्यू. तर बाहेर जायचंय पटकन आणि साबदाना वडा करायला घेतलाय मी. तर अगदी 15 मिनिटं आहे माझ्याकडे, 15 मिनिटात मी साबदाना वडा करणार आहे. आणि इथे कुकरला मी पोटॅटो टाकले. हे बघा पोटॅटो रेडी. आणि आता हे कुकर मी सोलून घेते. मी इकडे ऑइल गरम करायला, तर इथे आधी तेल टाकून देते मी. माहित नाही आता मला एकदम काही गडबड होते. हे बघा सो इथे तेल टाकलं. पोटॅटो अजून होत आहे आपलं, म्हणजे गरम आहे त्याच्यामुळे मी असं लगेच त्याला हे कुस करणार नाहीये. हा लास्ट बटाटा. हा आता हा लास्ट बटाटा आहे आणि गरम आहे खूप. हा जिरा. ओके जिरा टाकला मी. आधी आपण इंग्रेडियंट टाकून घेऊ तोपर्यंत बटाटा पण गार होईल. ह्या मी ग्रीन चिलीज, कोथिंबीर मीठ टाकलं गेलं ऑलरेडी, तिकडे तेल टाक आणि हा शेंगदाण्याचा कूट. ठीक आहे आता तरी अजून आहेच ते थोडस सो मी घेणार. अमोली बरोबर निघायचंय, ती येणार आता म्हणणार आई चल उशीर होतोय. सेम आम्ही काल तिचा तो बोबाटी मिळतो ना तिकडेच जाणार आहे आज पण. तर आज काय एवढं शूट नाही करणार कारण आम्ही म्हणजे आता अमोली फ्रिक्वेंटली जायला लागली आहे कारण तिच्या फ्रेंड पण तिथेच येतात आणि खूप छान प्लेस आहे ते सगळं. मी तुम्हाला काल दाखवलं, जर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन बघा. तर इव्हिनिंग खूप छान, तर खूप छान प्लेस आहे ती, हॅपनिंग प्लेस आहे. तर काल तुम्ही बघितलंच असेल छोटासा जेवढं, म्हणजे तिचं तो बोबाटी आम्ही आईस्क्रीम खायला गेलो होतो बोबाटी, तर खूप मजा आली. आणि हे बघा तर खरंच मी टाइम 5 मिनिटं झाले मला, 5 मिनिटं तेवढं सगळं पटापट पटापट. आय कंट बिलीव. हे बघा तर स्पेशली मी तर टाकलंय सगळं आणि थोडं खाऊन पण बघते. मी हँड वॉश करणार आहे पण तेल टाकलं होतं मग पटकन वडे. हे बघा बघा 10 मिनिटात वडे तयार. तर सॅटर्डे संडेच वेळ मिळतो, इतर वीकडेच्या दिवशी नाही वेळ मिळत. तसं रोज आपण खातही नाही कधी. सो सॅटर्डे संडेच वेळ मिळतो आणि मी आता हँड वॉश करते कारण तेल खूप तापलं होतं आधी. मी वडे टाकून दिले होती आता. हे बघा आता मी करून घेते एका साईडला. हे बघा वाव क्रिस्पी लुक सो गुड. याची किती करून ठेवला होता हे आता सगळे बनवून ठेवते ना. मे बी आता आपल्याकडे टाइम कमी आहे तर सगळे करून ठेवते आणि गरम गरम मग नंतर मी परत येते. मी लागले पुन्हा नंतर परत गरम करू, गरम गरम तळून देते. पेपर वर मी घेत हे मी आता अमितला देते. ओके हे बघा हा हे बघा ओ माय गॉड आणि मोठे मोठे आले ना वेळेस. चला आणि आता अमोली पण येणार आहे. अमोली म्हणते आणि ते केक होत आहे आम्हाला. अरे छान दिसतंय पण मी हंग्री आहे पण थँक्यू. हंग्री नाही आहे कमी करू या. थँक्यू आई वेलकम अमोली. काय पाहिजे तुला? सॉस नाही, सॉस तिकडे दादाकडे. हा
आता आम्ही आमच्यासाठी आम्ही अहोंसाठी माझ्यासाठी करते तर घाई घाईचे शब्दाने बडे होते. आणि तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंट करून सांगा कसे कमेंट कर. आणि कसे झाले ते पण सासते दादा बरोबर खातात नाही शब्दाने वडा. आय वॉन्ट सॉस. यू वॉन्ट सॉस दादाकडे त्याला विचार. ओ माय गॉड तू तसंच खातोय. अरे बापरे पुरणची भाजी झाली. हा तर खरंच 15 मिनिटात बरे झाले. आणि कसे झाले कमेंट करायला विसरू नका. काही राहिलं असेल काही जण खूप घाई गडबडीत केले तर ते पण मला सांगा की अजून काय टाकायला हवं होतं आणि तुम्ही कसे करतात कोणत्या पद्धतीचे शब्दाने वेडे करतात ते पण मला नक्की सांगा. चला आता हा ब्लॉग कंटिन्यू करूया कारण मी आणि अमोली आम्ही सगळे बाहेर निघालो होतो आता तर भेटूयात. हो सांगते कसं झालं. क्रिस्पी तर झटपट साबणाचा वडा केला मी आणि तो एकदम चविष्ट असा झाला. सही बाहेर वातावरण दादा हे बघा बाहेर वातावरण बघा. सो परफेक्ट टाइम आहे अशा वातावरणाचा गरम गरम साबणाचा वडा अजूनही गरम आहे हातात पकडते येत. मस्त भारी झालाय अगदी झटपट असा केलाय मी साबणाचा वडा. तर आम्ही मार्बल स्लॅबमध्ये परत आज आलो होतो आलो आहोत साबणाचा वडा खाल्ल्यानंतर. आमची तर आता काही इच्छा होत नाहीये तर का आलोय तर मी तुम्हाला सांगितलं होतं अमोलीच्या फ्रेंड्स इथे मार्बल स्लॅब आईस्क्रीम स्कूलकडनं कूपन मिळाले होते आणि मस्त त्यांचं म्हणजे गेट टुगेदर सारखं पण झालं. तर त्यांनी आता म्हणजे मी तिथे बसली होती एक म्हणजे एका फ्रेंडची पण मॉम होती मी पण होती आम्ही तिथे दोघी बसलो होतो ते आईस्क्रीम खात होते आतमध्ये. तर आणि मी तुम्हाला दाखवलंच आता परत एक वॉक करत गेले मी तुम्हाला काल नाही अजून हा एरिया दाखवला आणि हे खूप छान आहे ऍक्च्युली. तर आणि मग थोडंसं इकडे तिकडे वॉक करून येतील फिरून येतील त्यांची एकची मॉम आहे बरोबर तर मी पण आता जाणार आहे थोड्या वेळात त्यांच्या मागे. तर बस आमचं विकेंडचं चाललं आहे आणि आता मला थोडीशी शॉपिंग करायची आहे तर तिकडे पण जाणार आहे मी तर बघत आता. तर चला भेटूयात मला. वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आजचा माझा हा लुक आहे आणि आज आम्ही चाललो आहोत आज गणेश चतुर्थी मैत्रिणीने बोलवलं आहे आज तर तिच्याकडे चाललोय आज. तर आणि हा माझा आजचा लुक आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. इव्हिनिंग झाली आहे चला मग आता जाऊया.